नमस्कार, मी कृष्णकुमार गावण, माझ्या अविस्मरणीय यूट्यूब चॅनलतर्फे आपले हार्दिक स्वागत. नुकतंच आपण हिंदी चित्रपट संगीतातील काही दिग्गज लोकांना आदरांजली वाहिली. मदन मोहन संगीतकार, गायक मोहम्मद रफी, किशोर कुमार यांना आपण सांगीतिक श्रद्धांजली वाहिली. आता आपण थोडं वळूया मराठी मनोरंजन क्षेत्राकडे, ज्यामध्ये काही व्यक्तींनी आपलं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आपण एक गाणं ऐकूया आणि त्याच्यावरून तुम्ही ओळखा कुठल्या व्यक्तीबद्दल मी बोलतो आहे ते. आपण आता गाणं ऐकूया. आठवलं का हे गाणं चित्रित केलं होतं त्या काळच्या अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर आणि अभिनेते मास्टर विनायक. चित्रपट होता ब्रह्मचारी. या चित्रपटाचे सर्वे सर्वा होते आचार्य अत्रे. हे गाणं आधी लोकप्रिय आहे कारण ह्या ब्रह्मचारी चित्रपटावर नंतर नाटक देखील आलं होतं, त्यामुळे आजच्या पिढीलाही ते माहिती आहे. तर असे आचार्य अत्रे ज्यांनी कुठलं क्षेत्र सोडलं नाही, ज्याच्यामुळे त्यांनी आपला ठसा उमटवला नाही, चित्रपट असो, नाटक असो, शिक्षण असो, साहित्य असो किंवा सांस्कृतिक एखादा विषय असो, राजकारण असो किंवा समाजकारण असो, प्रत्येक ठिकाणी आपल्या एका व्यक्तिमत्वाने त्यावर ठसा उमटवला आहे. त्या व्यक्तिमत्व वर्णन करायचं म्हणजे कसं, अजस्त्र, अगडबंब, अफलादून, अफाट आणि अविस्मरणीय असं व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे. त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेणार आहेत, म्हणजे काही किस्से आठवणींना उजाळा देणार आहेत निवेदिका, सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर. दीपाली केळकर यांनाच आपण अनेक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल, एखाद्या पुस्तक प्रकाशनाला भेट झाली असेल, परंतु नेहमी आपण सह्याद्री वाहिनीवर त्यांना बातम्या देतानाही पाहिलं असेल. तशा दीपाली केळकर ज्या अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक पद्धतीने अत्र्यांच्याबद्दल काही सांगणार आहेत आपल्याला, तर मी विनंती करतो दीपाली केळकर. नमस्कार मंडळी. रसिक, काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांना शब्दांच्या चिमटीत पकडणं हे कठीण असतं, आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड इथं त्यांचा जन्म झाला. आज त्यांची 122वी जयंती. शिक्षण, साहित्य, नाटक, चित्रपट, वक्तृत्व, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात अलौकिक कर्तबगारी गाजवणारं सर्वार्थानं बलदंड व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे. महाराष्ट्रानं काही व्यक्तिमत्वांवर अगदी भरभरून प्रेम केलं आणि त्यापैकी एक नाव म्हणजे आचार्य अत्रे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांच्या साहित्य उद्यानात काव्याची जाईजुई आहे, विडंबनाचे झेंडू आहेत, नाटक चित्रपटांचा अखंड दरवळणारा केवडा आहे आणि अग्रलेखांचा कवठी चाफा आहे. जीवनाकडे खेळकर दृष्टीनं पाहणारे आचार्य अत्रे, तल्लख विनोदबुद्धी आणि हजर जबाबीपणा ही त्यांची वैशिष्ट्ये. आचार्य अत्रे हे नाव जरी नुसतं उच्चारलं ना तरी आपल्या चेहऱ्यावर हास्य उमलतं. हशा आणि टाळ्या यांचे बादशहा म्हणजे आचार्य अत्रे. त्यांचे अनेक किस्से आहेत, दोन फक्त उदाहरणादाखल सांगते. मोहम्मद अली जिना हे कृष होते आणि त्याचा उपयोग अत्र्यांनी एका पोटीत केला होता. आचार्य अत्रे यांचे गुरु राम गणेश गडकरी पुण्यात कसबा पेठेत ज्या घरात राहायचे त्या घराच्या बाजूचा जिना हा चिंचोळा होता, अरुंद होता. तेव्हा आचार्य अत्रे असं म्हणाले होते की या जिन्यावरून फक्त जिनात जाऊ शकते. मधुसूदन कालिकर यांच्या अपराध मीच केला या नाटकावर अत्र्यांचा खूप जीव होता, खूप लोभ होता. या नाटकाचं उद्घाटन अत्र्यांच्याच हस्ते झालं होतं. मधुसूदन कालिकराने पडद्यावर फीत लावली, कात्री अत्र्यांच्या हातात दिली. अत्र्याने ती कात्री फितीवर धरली, तोंड पडद्याबाहेर काढलं आणि ते म्हणाले, आयुष्यात कुठलीही गोष्ट कापल्याशिवाय जन्माला येत नाही. आयुष्यात कुठलीही गोष्ट कापल्याशिवाय जन्माला येत नाही.
केवढं मोठं सत्य एका वाक्यात विनोदाच्या माध्यमातून अगदी सहजपणे अत्र्यांनी सांगितलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा अत्र्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं. झालाच पाहिजे ही चळवळीतली गर्जना ही आचार्य अत्रे यांचीच. लेखणी आणि वाणीचे सम्राट, रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र अशी त्या काळात त्यांची ओळख होती. आचार्य अत्रे यांच्या शैलीत सांगायचं झालं तर खरोखर 10,000 वर्षात असं व्यक्तिमत्व होणार नाही. श्यामची आई या चित्रपटात श्यामची भूमिका साकारणारे माधव वझे यांनी सांगितलेली ही छोटीशी आठवण आहे. श्यामची आई या चित्रपटाच्या पटकथा लेखनाचं आणि गीत लेखनाचं काम अत्र्यांच्याच नवयुग कार्यालयात बसून आचार्य अत्रे वसन बापट करत असत. एकदा माधव वझे तिकडे गेले होते आणि प्रिंटिंग प्रेसमध्ये जसं वातावरण असतं तसंच वातावरण होतं. माणसं येत होती, माणसं जात होती, अत्र्यांचं लेखनाचं काम सुरू होतं. त्या माणसांशी ते मध्ये मध्ये बोलत होते. वसंत बापटसुद्धा लेखनाचं काम करत होते आणि त्याच वेळेला कोर्टातला एक माणूस एक कोर्टाचा कागद घेऊन आला. अत्र्यांनी त्या कागदाकडे पाहिलं तर नवयुग कार्यालयावर जप्ती आली होती. जप्तीचा तो कागद होता आणि सामान आणि जागा जप्त करावी असा उल्लेख असा आदेश त्या कागदावर होता. अत्र्याने त्या माणसाला सांगितलं की आता तुझ्याकडे पाहायला मला अजिबात वेळ नाही आणि गोड बोलवून त्याला परत पाठवलं. गोड बोलून समजूत काढून त्याला परत पाठवलं. अत्रे पुन्हा लिहायला बसले आणि थोड्याच वेळात ते लेखन समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी वसंत बापटांना विचारलं, काय वसंतराव तुमचं गाणं कुठपर्यंत आलं, ह्या सगळ्या गडबडीत मी बघा काय गाणं लिहिलंय. आणि मग त्याने गाणं वाचून दाखवलं. भर जरी ग पितांबर दिला हारुणार, द्रौपदीसी बंधू शोभ हे नारायण. वसंत देसाई यांनी हे गाणं स्वरबद्ध केलं. आशा भोसले यांनी भावपूर्ण रीतीने ते गायलं. कितीही वेळा हे गाणं आपण ऐकलं ना तरी मन भरतच नाही आणि प्रत्येक वेळी हे गाणं ऐकताना आपल्या डोळ्यात पाणी येतं, डोळ्यांच्या कडा पाणावतात. तसं हे गीत आता आपल्यापुढे सादर करणार आहे पल्लवी केळकर. हिंदी सारेगमपची 1997 सालची ती उपविजेती आहे. 2000 पेक्षा अधिक रंगमंचीय कार्यक्रमामध्ये तिने आपली गायन कला सादर केली आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात आणि परदेशात तिने कार्यक्रम केले आहेत. मराठी हिंदीप्रमाणेच तेलुगू तामिळ अशा 8 प्रादेशिक भाषांमध्ये तिने गायन केलं आहे आणि 5 मराठी चित्रपट तसंच काही गुजराती चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायनसुद्धा केलं आहे. तेव्हा तिच्याकडून ऐकूया भर जरी ग पितांबर. भर जरी ग पितांबर दिला हाडुना, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लव कर दे. सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालू चिंधी तुम्हासी मी. पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. द्रौपदी बोलली, हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण. परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन. येवढे थयाचे माझ्यावरी ऋण.
माझ्या दारी हरी आज चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसे जाची भक्ति तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम पटले पाहिजे अंतरीची खूण धन्य तोची भाव धन्य ती बहीण प्रीती जी करी ती जगीला भाविण प्रीती जी करी ती जगीला भाविण चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधु शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण। मी आभारी आहे दीपाली केळकर आणि पल्लवी केळकर त्यांनी या व्हिडिओ करता आपण काही जे सहकार्य दिलं त्याबद्दल। मला वाटतं आचार्य अत्रे आज हवे होते, त्यांची उणीव आपल्याला नक्कीच भासत आहे। मला वाटतं आचार्य अत्रे असते तर करोनाचाही शिरकाव भारतामध्ये झाला नसता, आणि शिरकाव झाला तरी महाराष्ट्रात एवढा त्याचा फैलाव नक्कीच झाला नसता। तर अशा अत्र्यांचं कारकिर्द किंवा थोडंफार त्यांच्याबद्दल अत्र्यांचं नाव आजच्या पिढीला माहीत असावं त्याबद्दल मी विनंती करतो रसिकांना की आपण आपल्या पिढीला पुढच्या पिढीला देखील हा व्हिडिओ दाखवावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा। केवळ अत्र्यांचं नाव आजच्या पिढीला माहिती व्हायला हवं, जी महाराष्ट्राची गरज आहे। धन्यवाद।